विद्यार्थ्यांना यातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना आवाज अटकतोय सर. सर आवाज येत नाही. हो, सेटिंग करतायत सर. येणारे प्रश्नांचं स्वरूप पासून दुसऱ्या मोबाईलहून बहुतेक जॉईन होत असतील सर. काय आपल्याकडे 2 दिवसापासून सातत्याने पाऊस सुरू आहे, त्यामुळे थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहेच आहे. बहुधा दुसऱ्या डिव्हाइस वरून मोबाईल वरून जॉईन होत असल्यामुळे. सॉरी सर, आवाज जातोय मध्ये ना. आता आता येतोय सर, आवाज आता येतोय आपला. ते ब्रेक होत होता मध्ये मध्ये बोलत असताना. सर आताही आवाज येत नाही आपला. एखादा दुसरा नेटवर्कचा हे असेल तर बघा सर. हॅलो सर. दुसऱ्या एखाद्या मोबाईलवरून जॉईन झाले असेल तर बोलावं, म्हणजे मला लक्षात येईल इथे को होस्ट करण्यासाठी. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे हा इश्यू येतोय असं वाटतंय. आपण आता आवाज येतोय सर. नाही आता आवाज येतोय. ओके सर, व्यवस्थित. हो ओके सर. मीटिंग चालू झाली सर. ओके, स्क्रीन स्क्रीन दिसते समजा. स्क्रीन दिसते सर. दिसते. ओके ओके. लास्ट टाइम आपण हा मुद्दा बघितला होता. मोठा केला तर बरं होईल ना सर. ओके, स्क्रीन मोठी करता येईल काही, म्हणजे पूर्ण तुमचा डेस्कटॉप दिसतोय. नसेल तर काय अडचण नाही, म्हणजे याला आम्हाला झूम करता येतं मोबाईलवर, काय अडचण नाही.
चालेल सर, करा कंटिन्यू, काय अडचण नाही. बहुतेक नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे सरांना सर डिस्कनेक्ट होत आहे. हा सर, हा नाही, नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे पण होत असेल ते. ठीक आहे, इकडे आवाज येतोय. हा, करा सर सुरू, काय अडचण नाही, जसं आहे तसे करू. स्क्रीन, हा आता स्क्रीन दिसते तुमची, स्क्रीन शेअर झाली. स्क्रीन दिसते. हा, ते गुगल इंटरनेट सुरू झाल्याचं दिसतंय. ओके सर. आपण वर्णाभ्यासामध्ये आपण बघत होतो कि हा, एक कृपया कोणी असं करू नका आता. हे जे कोणी केलं ते कृपया करून जरा हे काढून टाका. ते म्हणजे आम्हाला कल्पना आहे कि तुम्ही आमच्यापेक्षा अधिक टेक्नो सेवी आहात निश्चित आहात, पण आपण एक चांगलं काम करत आहोत ना मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे असं कृपया काही करू नका, रेषा वगैरे मारण स्क्रीनवर. वाक्य म्हणजे काय मराठीमध्ये? वाक्य ह्या शब्दाचा अर्थ आवाज येतोय सर. ओके, ह्या वाक्यात हे वाक्य आवाज ब्रेक होतोय सर बोलल्यानंतर आपल्याला जे काय. बोलायचं आहे ते ऐकणाऱ्याला स्पष्टपणे समजतं, म्हणजे त्याला आपण त्या शब्दांच्या समोर आपण अक्षरे होतात, अक्षर या शब्दा अक्षर या संकल्पनेची पण आपल्याला ओळख आहे. परंतु अक्षर या शब्दाची व्याकरण दृष्टी आपल्याला आणखी खोलात जाऊन माहिती घ्यायची. ती आपल्याला हॅलो फुप्फुसात अक्षर असं म्हणतात आणि तो आवाजच्या स्वरूपात. आवाज येत नाहीये सर आपला. सर ओरली बोला, स्क्रीन शेअर नाही केलं तरी चालेल, ओरली बोला.
सर आपला स्क्रीन शेअर केल्यामुळे थोडा नेटचा जर प्रॉब्लेम येत असेल तर स्क्रीन बंद करा आणि ओरली बोलून बघा, म्हणजे जर आवाज नीट येत असेल तर किमान आपल्याला बोलता तरी येईल. लॅपटॉपचा वापर करायला वापर त्यामध्ये आणखी स्क्रीन मी चेंज करतो ते चालू मध्ये चालू ठेवू. तर यामध्ये आपण बघितलं बा अक्षर, अक्षर कशाला म्हणायचं आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं. अक्षर म्हणजे आपल्या मुखावाटे जो कोणता आवाज निघेल, जो कोणता ध्वनी निघेल त्याला आपल्याला अक्षर म्हणायचं आहे. पण त्याही पेक्षा छोटी संकल्पना किंवा त्या संकल्प ती म्हणजे वर्ण. आपल्या लक्षात येणार नाही तो आपल्याला शब्दांची शब्द जास्त मराठी संधी आता येणार नाही. आता जे मुखातून जो आवाजामध्ये देखील आणखी सूक्ष्म आवाज असतात, मुखातून आवाज येतो त्यामध्ये आणखी सूक्ष्म आवाज असतात, त्या आवाजांना आपण मूल आवाज किंवा मूल ध्वनी असं म्हणू शकतो. त्या मूल ध्वनीनाच आपल्याला वर्ण असे म्हणायचे. इथे एक उदाहरण आपण घेतलं होतं लास्ट वेळी, ते म्हणजे मुले शाळेत जातात हे वाक्य झालं. मुले शाळेत ह्या शब्द सर शिंदे सर शिंदे सर मध्ये तीन अक्षर आपल्याला बघायला मिळतात. येस सर येस सर. हा नाही आपला आवाज स्पष्ट ऐकायला येत नसल्यामुळे लिंक लागणार काय काय चालू आहे ते, त्यामुळे व्हॉट्सअप नंबर त्यामुळे मग मला वाटतं पावसाचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. तर हे शिक्षण हे मुलांसाठी महत्वाचंच आहे. तर आता जर नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला हे सेशन नंतर घेता येईल का? आता आता मला वाटतं खूपच अडचण दिसते, कारण की मी जवळपास आता 20 मिनिटापासून आपण पाहतोय. येस सर येस सर येस सर. तर मोबाईल लॅपटॉपला कनेक्ट नका, डायरेक्ट ओरली बोलले तर क्लिअर आवाज येईल. हा नाही तर सर लॅपटॉप तुमच्या समोर ठेवून केवळ ओरली जर बोलला तर आवाज येईल का? येस सर येस सर. बघा बरं आवाज जर येत असेल ओरली आवाज येत असेल तर चालेल ना सर. आता त्यामध्ये आपण आता फार व्यवस्थित कट जरी केली नाही आता तुमचा आवाज फार व्यवस्थित यायला सर. ओके सर, मग आणखी एक प्रयत्न करू बघा आपण. आता क्लिअर येत तुमचा आता आवाज क्लिअर येतो सर तुमचा. सर आवाज हो हो ओके. एक मिनिट निघून जाईल.
हाँ सर ओके सर लास्ट प्रयत्न करू आपण आता स्पष्ट येतो आवाज हो ओके सर ओके सर आपण त्यामध्ये बघत होतो मध्ये शब्द शब्दामध्ये अक्षर हे तर आपण शाळेत असताना शिकलो परंतु त्या अक्षरामध्ये वर्ण हा एक जो नवीन मुद्दा आहे तो आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आता आवाज आपल्या मुखावाटे बाहेर निघतो त्याला आपण ध्वनी म्हणतो आणि त्या ध्वनीलाच व्याकरणात अक्षर म्हणतात. त्या ध्वनीसाठी जे चिन्ह निर्माण झाले त्या चिन्हांना अक्षर आपण म्हणतो. आता ह्या ध्वनीमध्ये ह्या आवाजामध्ये देखील आणखी सूक्ष्म आवाज असतात किंवा त्याला आपण आणखी त्या आवाजाची जर आपण फोड करायला गेलो तर त्याच्यामध्ये आणखी मूलध्वनी आपल्याला लक्षात येतात. त्या मूलध्वनींना आपल्याला वर्ण म्हणायचं आहे. इथपर्यंत आपण बघितलं होतं आवाज म्हणजे अक्षर आणि आवाजामध्ये असणारे आणखी मिश्रित छोटे छोटे आवाज ते म्हणजे वर्ण. आता सगळ्यात सूक्ष्म भाग जर बघितला आपण तर तो झाला वर्ण. त्यापेक्षा छोटा भाग व्याकरणामध्ये असणार नाही. म्हणजे सगळ्यात शेवटचा सगळ्यात छोटी संकल्पना म्हणजे वर्ण. आता वर्णाचे जर आपण प्रकार बघितले त्याआधी आपल्याला बघावं लागेल मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहेत. तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकात बघायला गेलं तर प्रत्येक पुस्तकात तुम्हाला वर्णांचे एकूण संख्या किती आहे मराठीमध्ये हे आपल्याला वेगवेगळी बघायला मिळते. काही पुस्तकामध्ये कुणाकडे जर जुने पुस्तक असतील त्यामध्ये तुम्हाला 48 वर्ण बघायला भेटतील. काही पुस्तकामध्ये 50 वर्ण बघायला भेटतील तर काही पुस्तकामध्ये 52 वर्ण असा उल्लेख आढळतो आपल्याला. परंतु प्रत्येकाने वेगवेगळे किती वर्ण आहेत प्रत्येकाच्या पुस्तकामध्ये वेगवेगळे दिले असतील परंतु शासनाने शासनाच्या नियमानुसार जे वर्णांचे वर्णांची संख्या मान्य केलेली आहे ती म्हणजे 50 वर्णांची संख्या मान्य केलेली आहे. वर्ण ह्या शब्दाचा वर्ण ह्या संकल्पनेचा नेमका अर्थ काय वर्ण ह्या संकल्पनेचा जर नेमकं तुम्ही अर्थ लक्षात घेतला तर वर्ण मराठीमध्ये किती असला पाहिजे म्हणजे किती आहे हे तुम्हाला एका सेकंदात कळेल. वर्ण म्हणजे आपल्या मुखातून निघणारा अतिसूक्ष्म आवाज. मग असे अतिसूक्ष्म आवाज किती निघतात. आता ज्यांना 52 आणि 50 मध्ये कन्फ्युजन आहे ते 52 आणि 50 कन्फ्युजन तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर होऊ शकतं. तर हे असे 50 आपल्या मुखावाटे मराठीमध्ये सूक्ष्म आवाज निघतात म्हणजे वर्ण निघतात. मग काही पुस्तकामध्ये 52 का आहेत तर ते आपल्याला पुढे पुढे आता लक्षात यायला लागेल. या वर्णाचे 3 प्रकार पाडलेले आहेत. त्यामध्ये आपण पहिला बघतो स्वर, दुसरा बघतो स्वरादी आणि तिसरा बघतो व्यंजन. स्वर म्हणजे काय तर आपल्या फुफ्फुसावाटे हवा श्वास बाहेर येताना मुखावाटे जो श्वास बाहेर पडतो किंवा आपण त्याला हवा म्हणू थोडक्यात तो हवा ज्यावेळेस बाहेर पडते ती हवा जीभ आणि ओठ यांचे म्हणजे ओठांची एकमेकांशी आणि जिभेची मुखातील कुठल्याही अवयवाशी स्पर्श न होता जर तो आवाज बाहेर येत असेल तर त्याला स्वर म्हणतात. बरोबर. आता स्वरांचे प्रकार आपल्याला बघायचे तर स्वरांचे प्रामुख्याने प्रकार किती जर म्हटलं तर 2 प्रकार पडतात. स्वरांचे प्रकार पाडण्याचा निकष काय तर स्वर उच्चार करण्यासाठी कालावधी लागतो. त्या कालावधीनुसार स्वरांचे प्रकार मानलेले आहेत. मग आता स्वरांना उच्चार करण्यासाठी कालावधी म्हणजे काय तर ज्या स्वराचा उच्चार पटकन होतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात आणि ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कालावधी थोडासा अधिक लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. ठीक आहे. मग कमी कालावधी लागणारे स्वर कोणते तर आपण 12 खेडीमध्ये बघतो. बघा पहिली विलंटी म्हणजे पहिलं अयुक्त जो 12 खेडीतला अक्षर असेल तो, त्याच्यानंतर पहिली ई है ना, दुसरी ई किंवा ई मराठीची ई आणि पहिला ऊ है ना त्याला आपण उखळाचा ऊ असं म्हणतो है ना. आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 जे 12 खेडीमध्ये वापरल्या जात नाही ते म्हणजे रू आणि लू. आता एकंदरीत ऱ्हस्व स्वर किती झाले मग 5 कोणकोणते म्हणायला लागेल ते जर कागद पेन असेल तर आपण ऐकता ऐकता ते लिहिलंही पाहिजे म्हणजे आपल्याला ऐकूनही आणि लिहूनही डबल आपल्याला त्याचा फायदा होईल. पहिला ऱ्हस्व स्वर येतो अ, दुसरा ऱ्हस्व स्वर येतो ई, तिसरा
ऊ, चौथा रू, रू ऋषीतला रू, आणि चौथा लू। आता हे जे पाच ऱ्हस्व स्वर आहेत, तर कधी कधी प्रश्न विचारला जातो की मराठीच्या बारा खडीमध्ये किती ऱ्हस्व स्वरांचा वापर केला जातो। आता ह्या पाच ऱ्हस्व स्वरांपैकी फक्त तीनच स्वरांचा बारा खडीमध्ये वापर केला जातो। आता बारा खडी हा शब्द आता हळूहळू बंद होईल, आता बारा खडीच्या ऐवजी 14 खडी सुरू झालेली आहे। म्हणजे काय, पहिले बारा खडी, आजही आपण बारा खडी म्हणतो त्याला, पण त्यामध्ये आता दोन स्वरांचा आणखी समावेश झाला। आधी प्रश्न असा यायचा की बारा खडीमध्ये, इथून पुढे आपण त्याला 14 खडी म्हणू, 14 खडीमध्ये किती स्वरांचा वापर केला जातो, ते आपण स्वरांचे प्रकार बघितल्यानंतर या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल। बारा खडी, 14 खडीमध्ये किंवा बारा खडी शब्द आला तरी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, तर 14 खडीमध्ये किती स्वरादींचा वापर केला जातो, 14 खडीमध्ये किती संयुक्त स्वरांचा वापर केला जातो, 14 खडीमध्ये किती आद्यत्त स्वरांचा वापर केला जातो, हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता आले पाहिजे। परत एकदा वापस येऊ आपण। आता दीर्घस्वर, दीर्घस्वर कोणाला म्हणायचं, नंबर दुसरा ज्याचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो। थोडासा पुढचा भाग आपण आधी बघू, स्वरांचे दोन प्रकार ऱ्हस्व आणि दीर्घ। तर व्याकरणकार असं म्हणतात ज्याला, ज्या स्वरांना कमी उच्चार कालावधी लागतो उच्चार करण्यासाठी, त्यांना वृत्तामध्ये एक मात्रा दिली जाते। मात्रा म्हणजे त्याला उदाहरणार्थ एक घटक कालावधी लागतो असं पकडू आपण, आणि दीर्घ स्वरांना जातो म्हणजे त्यांना दोन कालावधी लागतो असं आपण ग्रहित करू। मग रस पाच झाले, दीर्घ स्वर तर एकंदरीत त्याला पाच करायचे ऱ्हस्व स्वर, उरलेले नऊ स्वर हे दीर्घ मानायचे, त्यांना उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो। बरोबर, आता पुस्तकामध्ये तुम्ही अभ्यास करताना तुमच्या असं लक्षात येईल की स्वरांचे आणखी दोन प्रकार तिथे मांडलेले आहेत, तो म्हणजे एक म्हणजे कोणता, तर संयुक्त स्वर, आणि दुसरा त्यातला आदत्त किंवा इंग्रजी भाषेतून आलेले स्वर। मग आता हे चार प्रकार म्हणायचे का स्वरांचे, नाही, स्वरांचे प्रकार दोनच, मग संयुक्त स्वर आणि आदत्त स्वर हे दीर्घ स्वरामध्येच काउंट केले जातात। ठीक आहे, पुढचा मुद्दा, तिसरा मुद्दा संयुक्त स्वर। आता संयुक्त स्वर कशाला म्हणायचं, जे स्वर हे स्वतंत्र नाहीयेत, म्हणजे जे स्वर हे एक सिंगल स्वर नसून ते दोन स्वरांचे एकत्रीकरणातून बनलेले आहेत, त्यांना म्हणायचं संयुक्त स्वर। तिसरा, चौथा मुद्दा त्यातला आदत्त किंवा इंग्रजी भाषेतील स्वर। इंग्रजी भाषा आपण मोठ्या प्रमाणात मराठीत वापरतो, जसं की आपण घरामध्ये आपल्याकडे टेबल असतो त्याला मराठीत मेज म्हणतात, हे आपल्याला माहितीच नाही, म्हणजे मेज हा शब्द मराठीतून जवळजवळ वापरातच येत नाही। आता सगळं आपण त्या मेजला आपण आता टेबलच म्हणायला लागलो, म्हणजे इंग्रजीचा मराठीमध्ये प्रभाव असल्यामुळे असे बरेच शब्द आहेत की ते रूढ झालेले आहेत। त्यामध्ये आपण जर बघितलं तर बॅट आणि बॉल सारखे जे शब्द आहेत, हे यातले जे स्वर आहेत, हे स्वर मराठीत मोठ्या प्रमाणात रूढ झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्या स्वरांच्या संख्येमध्ये दोन वाढवले, त्यामध्ये ए आणि अ हे दोन स्वर आपल्या मराठी भाषेत आता कायम करण्यात आले। म्हणून असे एकंदरीत स्वर झाले 14, ऱ्हस्व स्वर झाले 5, दीर्घ स्वर झाले 9, संयुक्त स्वर जर विचारलं तुम्हाला तर 4, आणि आदत्त स्वर विचारले तर 2। दुसरा प्रकार वर्णाचा दुसरा प्रकार तो म्हणजे स्वरादी। स्वरादी या शब्दाचा अर्थ होतो स्वर ज्याच्या आधी, म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करण्याच्या आधी आपल्याला स्वराचा उच्चार करावा लागतो त्याला स्वरादी म्हणतात। मग कोणते दोन स्वरादी, तर एक आहे अनुस्वार आणि दुसरा आहे विसर्ग। अनुस्वार जर आपल्याला लिहायचं असेल किंवा अनुस्वार जर उच्चार करायचा असेल त्याच्या आधी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वराचा वापर करावा लागतो, मग तो अस्वर असेल, आ असेल, ई असेल, है ना, कुठलाही स्वर असेल त्याच्या समोर आपल्याला वापरावा लागतो, त्याच्या आधी उच्चार करावा लागतो, म्हणून त्याला आपण स्वरादी म्हणतो। आता अनुस्वाराच्या बाबतीत जर ज्या शब्दावर अनुस्वार असेल आणि ज्या अक्षरावर अनुस्वार असेल आणि त्याचा जर स्पष्ट किंवा खणखणीत उच्चार होत असेल तरच अनुस्वाराचा वापर होतो, स्पष्ट आणि खणखणीत उच्चार होत नसेल तर अनुस्वार वापरला जात नाही। तर व्यंजनामध्ये आपल्याला एक प्रकार बघायचा आहे अनुनासिक,
तो त्या ठिकाणी वापरला जातो. आता विसर्ग, बऱ्याच वेळा विसर्ग या शब्दाचाच अर्थ विचारलेला असतो. विसर्ग म्हणजे काय? विसर्ग याचा अर्थ काहीतरी निघून जाणे असं त्याचा अर्थ होतो. मग आपल्या व्याकरण दृष्टीने विसर्ग म्हणजे काय? विसर्ग म्हणजे मोठ्या प्रमाणात श्वास सोडणे, त्याला आपण विसर्ग असं म्हणतो. वर्णाचा तिसरा प्रकार येतो तो म्हणजे व्यंजन. आता कधी कधी प्रश्न साधा येतो की व्यंजन एकंदरीत मराठी भाषेमध्ये किंवा मराठी व्याकरणामध्ये व्यंजन किती आहेत, यातही कन्फ्युजन आहे. काही पुस्तकात 34 दिले आहेत, काही पुस्तकामध्ये आपल्याला 36 बघायला मिळतात. पण जे प्रमाणित पुस्तक असेल त्या पुस्तकामध्ये आपल्याला 34 बघायला भेटतात. काही पुस्तकात 36 आहे, तर ते दोनचं कोणतं कन्फ्युजन आहे ते आपण हळूहळू पुढे बघणार आहोत. आता प्रश्न विचारला तर एकंदरीत मराठीमध्ये व्यंजन किती, तर आपल्याला उत्तर द्यायचं आहे 34. ठीक आहे. मग हे व्यंजनाचा अर्थ काय नेमकं? तर व्यंजन त्या वर्णांना म्हणतात की ज्या वर्णांचा उच्चार आपण स्वतंत्रपणे स्पष्टपणे करू शकत नाही. म्हणजे कुठलंही व्यंजन तुम्ही उच्चारू शकत नाही. तुम्हाला जर त्याचा उच्चार करायचा असेल त्या व्यंजनाचा, तुम्हाला कशाची तरी मदत घ्यावी लागते. मग कशाची मदत घ्यावी लागते? तर व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी स्वराची आपल्याला मदत घ्यावी लागते. व्यंजन कधी उच्चारलं जातं? तर जिभेचा किंवा ओठाचा एकमेकाशी स्पर्श होतानाच व्यंजनाचा उच्चार होतो. ज्यावेळी स्पर्श होतो आपला जिभेचा एखाद्या मुखातील अवयवाशी किंवा दोन ओठांचा एकमेकाशी ज्या ठिकाणी स्पर्श होतो तिथे व्यंजनाचा उच्चार होतो. परंतु तो स्पर्श मोकळा करण्यासाठी आपल्याला स्वराची गरज असते. म्हणजे व्यंजन त्या वर्णांना म्हणायचं जे स्वतंत्रपणे उच्चारले जाऊ शकत नाही, ज्यांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला स्वराची मदत घ्यावी लागते त्यांना व्यंजन असं म्हणतात. म्हणजे आपण जर थोडस व्याकरण दृष्ट्या बघितलं तर स्वर हे स्वतंत्र आहे, त्यांचा उच्चार करण्यासाठी कोणाची मदतीची गरज नसते. पण जर तुम्ही बघितलं स्वरादी आणि व्यंजन यांना उच्चार करण्यासाठी स्वराच्या मदतीची गरज असते. म्हणजे व्यंजन हे स्वतंत्र उच्चारले जाऊ शकत नाही. तर त्यांना व्यंजनाला दुसरं नाव असतं, ते नाव कोणतं? स्वर अंत. म्हणजे ज्याच्या अंती स्वर येतो त्यांना स्वर अंत म्हणतात. मग कोणाच्या अंती स्वर येतो? तर व्यंजनाच्या अंती स्वर येतो. पुढचा मुद्दा, ह्या व्यंजनाचे प्रकार किती? मग जसे आपण स्वराचे प्रकार दोन बघितले, त्यानंतर स्वरादी दोन प्रकारचे बघितले, तर व्यंजनाचे प्रकार किती? साधा प्रश्न जर विचारला गेला व्यंजनाचे प्रकार किती, तर व्यंजनाचे प्रकार आपल्याला सांगायचे 7. कोणकोणते व्यंजनाचे प्रकार? कागद पेन असेल तर एक खाली एक लिहून घ्या. पहिला व्यंजनाचा प्रकार येतो कठोर व्यंजन, दुसरा प्रकार येतो मृदू व्यंजन, तिसरा प्रकार येतो अनुनासिक व्यंजन, चौथा प्रकार अर्धस्वर व्यंजन, पाचवा प्रकार येतो उष्मे व्यंजन, सहावा प्रकार येतो महाप्राण व्यंजन आणि सातवा प्रकार येतो स्वतंत्र व्यंजन. बऱ्याच पुस्तकामध्ये आपण वेगवेगळे पुस्तक वापरतो, त्यामध्ये काही ठिकाणी आपलं कन्फ्युजन होतं. परंतु कोणतं प्रमाणित पुस्तक आहे, कोणत्या पुस्तकाला MPSC आयोग असेल किंवा महाराष्ट्र शासनाने प्रमाणित केलं आहे, त्यातील आपण संदर्भ घेतला पाहिजे. आता व्यंजनाचा जो पहिला प्रकार पडतो तो म्हणजे कठोर व्यंजन. कठोर व्यंजन म्हणजे काय? ज्या व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी कठीण जातं. साधा अर्थ आहे त्याच्यामध्ये, कठोर म्हणजे कठीण. ज्या व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी कठीण जातं त्याला कठोर म्हणायचं. मृदू म्हणजे काय? ज्या व्यंजन उच्चार करण्यासाठी सोपं जातं. अनुनासिक म्हणजे काय? ज्या व्यंजनाचा उच्चार हा करण्यासाठी नाकाचा वापर केला जातो त्याला अनुनासिक म्हणतात. अर्धस्वर म्हणजे काय? अर्धस्वर म्हणजे ज्या व्यंजनामध्ये अर्धस्वर मिक्स असतो, म्हणजे ज्याचा अर्धा वापर हा स्वरासारखा होतो. उष्मे म्हणजे काय? उष्मे म्हणजे उष्णता. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते. महाप्राण म्हणजे काय? प्राण म्हणजे श्वास, किंवा आपल्या फुफ्फुसामधून आपण जे ऑक्सिजन शरीरामध्ये घेतला जातो तो जो काय आपण श्वास घेतो त्याला आपण प्राण म्हणतो. महाप्राण म्हणजे काय? की ज्या व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्राण लागतो. प्राण म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्या फुफ्फुसातून हवा बाहेर फेकावी लागते.
त्याला त्या व्यंजनाला आपल्याला महाप्राण म्हणता येईल. स्वतंत्र म्हणजे काय? स्वतंत्र म्हणजे जो वर्ण कोणत्याच भाषेतून घेण्यात आलेला नाहीये किंवा तो व्याकरण दृष्ट्या किंवा निर्मिती दृष्ट्याने स्वतंत्र आहे त्याला स्वतंत्र वर्ण किंवा स्वतंत्र व्यंजन असे म्हणतात. प्रत्येकदा वापस आपण कठोर व्यंजन जो पहिला प्रकार कुणाचं तरी माईक आणि ओके पहिला प्रकार आहे कठोर व्यंजन. आता कठोर व्यंजन याला दुसरं एक नाव आहे ते त्याच्या समोरच आपण लिहायचं आहे अघोष व्यंजन किंवा त्याला म्हणतात श्वास व्यंजन. आता कठोरला अघोष का म्हणतात तर कठोर व्यंजन ज्यावेळेस उच्चारलं जातं त्यावेळेस कुठलाही घोष किंवा कुठलाही नाद किंवा कुठलाही धून तयार होत नाही त्याला अघोष म्हणतात. त्याला श्वास म्हणतात कारण याचा उच्चार करण्यासाठी कठीण जातं. कठीण जातं म्हटल्यावर जास्त श्वासाची गरज पडते म्हणून त्याला श्वास व्यंजन देखील म्हणतात. कठोर व्यंजनाला अघोष आणि श्वास हे नाव देखील आहेत. मग आता कठोर व्यंजन प्रश्न साधा विचारला जातो की कठोर व्यंजन किती. साधा प्रश्न असतो कठोर व्यंजन किती. तर मराठीमध्ये किती कठोर व्यंजन येतात मग ते कठोर व्यंजन येतात 13. कोणकोणते कठोर व्यंजन असतात तर आपण जर 12 मुळाक्षर बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला क मध्ये क चा पूर्ण गट म्हणतो आपण क चा गट. दुसरा येतो च चा गट. तिसरा येतो ट चा गट. त्याच्या पुढचा येतो त वर्णाचा गट आणि पाचवा येतो प वर्णाचा गट. म्हणजे आपण मुळाक्षर म्हणताना क ख ग घ या पद्धतीने म्हणतो च छ ज झ पुढे ट ठ ड ढ. मी एक एक त्यातला शेवटचा वर्ण मुद्दाम सोडलेला आहे. पुढचा त थ द ध आणि शेवटचा प फ ब भ. ठीक आहे. हे जे काय आपण गट म्हणतो पहिला येतो क च गट. दुसरा येतो च च गट. तिसरा येतो ट च गट. त्याच्या पुढचा येतो त च गट आणि शेवटचा येतो प च गट. या प्रत्येक गटातील पहिले दोन जे व्यंजन असतात म्हणजे क ख पुढे च छ पुढे ट ठ त्याच्या पुढे त थ आणि खालच्या गटातील प फ हे सगळे जे आहेत सुरुवातीचे यांचा उच्चार करण्यासाठी इतर त्यांच्या गटातील इतर व्यंजनाच्या तुलनेत थोडस कठीण जातं किंवा त्यासाठी थोडस जास्त श्वास लागतो ते म्हणून त्यांना आपण कठोर व्यंजन असे म्हणतो. मग किती झालेत हे प्रत्येक गटातील दोन दोन सुरुवातीचे म्हणजे हे झाले 5 × 2 = 10. आणखी 3 कोणते तर जे श श आणि स जे आहेत पुढे त्यांना आपल्याला पुढच्या प्रकारात बघायचे. श शहमृगाचा श षटकोनाचा आणि स सशाचा. बरोबर. हे जे काय आहेत हे 3 व्यंजन आहेत हे सुद्धा उच्चार करण्यासाठी कठोर जातात. आता उच्चार करण्यासाठी कठोर का जातात तर आपल्याला पाचवा प्रकार आपण बघितले इथं उष्मे किंवा त्यांचं दुसरं नाव आहे घर्षक. म्हणजे हे व्यंजन उच्चारताना मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते मोठ्या प्रमाणात श्वासाचं घर्षण होतं म्हणून म्हणजे थोडक्यात ही देखील उच्चार करण्यासाठी कठीण जातात म्हणून त्यांचाही समावेश कठोर व्यंजनामध्ये किंवा अघोष व्यंजनामध्ये किंवा श्वास व्यंजनामध्ये समावेश केला जातो. पुढचा मुद्दा आहे दुसरा प्रकार आहे तो मृदू व्यंजन. मृदू व्यंजनाला आणखी नाव आहेत बघा. जसं कठोरला आपण अघोष व्यंजन म्हणतो मृदूला काय म्हणावं लागेल आपल्याला घोष. घोष व्यंजन म्हणजे त्याची घोषणा सारखा जशी एखादी आपण मिरवणुकीमध्ये किंवा घोषणा देतो जो एक नाद तिथं निर्माण होतो जो एक घोषणातला आवाज एक निर्माण होतो त्या पद्धतीने ह्या व्यंजनाचा उच्चार करताना घोष निर्माण होतो त्याला दुसरं नाव असतं नाद व्यंजन. म्हणजे मृदू व्यंजनाचे नाव आपण लक्षात ठेवायचे असते तसे मृदू व्यंजन घोष व्यंजन किंवा नाद. नाद आणि घोष एकच झाला नाद व्यंजन. ठीक आहे. मग कोणकोणते येणार मृदू व्यंजन मराठीमध्ये मृदू व्यंजन किती असाही प्रश्न विचारला किंवा मराठीमध्ये मृदू वर्ण किती तर एकंदरीत वर्ण किती बघितले आपण 50 बघितले. त्यातून कठोर जर बघितलेत किती गेलेत 13. 50 × 13 जर तुम्ही कमी केले तर 37 वर्ण हे मराठीमध्ये कोणते येतात तर मृदू नाद किंवा घोष वर्ण येतात. व्यंजन किती तर व्यंजन टोटल आपण आत्ताच बघितले एकूण व्यंजन किती 34. त्यातून आपण बघितले 13 व्यंजन हे कठोर आहेत. मग 34 × 13 जर कमी केले तर 21 व्यंजन उरतात आणि ते 21 व्यंजन येतात मग मृदू व्यंजन.
ठीक आहे. पुढचा मुद्दा बघायचा आपल्याला अनुनासिक. अनुनासिक अनुनासिक म्हणजे आताच आपण बोललो, अनुनासिक म्हणजे ज्या व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी आपल्याला नासिकेचा किंवा नाकाचा वापर करावा लागतो त्याला आपल्याला अनुनासिक म्हणावं लागतं. मग अनुनासिक कोणते, तर आत्ताच आपण जे गट बघितले बघा, ते गट आपल्याला खूप कामाचे आहेत. पुढे आपल्याला संधी बघायची. संधी प्रकारामध्ये संधीचे काही प्रकार आहेत, त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे मुख्य, व्यंजनांची संधी होत असते. त्या व्यंजनाच्या संधीमध्ये व्यंजन संधी ही फक्त या पाच गटालाच लागू होणारी संधी असते. म्हणजे पाच गटापासूनच संधी होते, आणि या पाच गटापासून जर संधी होत नसेल तर त्याला संधीचे अपवाद म्हणतात. त्यासाठी आपल्याला हे गट लक्षात जास्त ठेवायचे, त्याचा सराव पण झाला पाहिजे. काही नजर ते मुळाक्षर व्यवस्थित आठवत नसेल तर त्यांनी न लाजता घरी म्हणजे कागद पेन घेऊन आपण व्यवस्थित टोटल ते लिहिले गेले पाहिजे. जसं एबीसीडी ए पासून झेड पर्यंत लहान मुलं लिहितात, त्या पद्धतीने आपल्याला न लाजता हे पूर्ण आठवले पाहिजे. आपल्याला कसं इंग्रजीचे टोटल अक्षर जिथल्या तिथे आठवणार, पण मराठी सराव नसलं तर आपल्याला तिथल्या तिथे आठवत नाही. म्हणजे वर्णानुक्रम पण आपल्याला मानता आला पाहिजे. आपल्याला जर उद्या गरज पडली की पंचवीसावा वर्ण कोणता, तर आपल्याला पंचवीसावा वर्ण त्या वर्णमालेतील क्रमानुसार मानता आला पाहिजे. पन्नासावा वर्ण कोणता, तर ळ येतो. पहिला वर्ण कोणता, तर अ येतो. पूर्ण मधलाही क्रम आपल्याला लावता आला पाहिजे. वर्णानुक्रमे शब्द लावण्याची जर गरज पडली आपल्याला अल्फाबेटिकल, तर त्यासाठी आपल्याला त्याची खूप मदत होते. आता हे जे पाच गट आपण बघितले आत्ताच, त्या पाच गटांना स्पर्श गट म्हणतात. म्हणजे हे पाच गटांचा उच्चार हा जिभेचा विशिष्ट एखाद्या अवयवाशी स्पर्श होऊन उच्चार होतो. बाकी आणखी प्रत्येक व्यंजनात स्पर्श होऊनच होतो, परंतु बाकीच्यांचे आणखी काही वैशिष्ट्य निर्माण होतात, पण ह्या पाच गटाचे फक्त स्पर्श व्यंजन म्हणून उल्लेख होतो. पहिला गट बघितला आपण, त्यामध्ये क चा गट. कोणकोणते व्यंजन किंवा वर्ण क चे गटात येतात, तर आपण क्रमाने बघू. पहिला व्यंजन येतो क, दुसरा येतो ख, तिसरा येतो ग, चौथा येतो घ, आणि शेवटचा येतो तो अतिशय महत्वाचा आहे, त्यालाच अनुनासिक असे म्हणतात. आता तो शेवटचा कोणता येतो, तर त्याला आपण शाळेमध्ये असताना त्याचा उच्चार आपल्याला करणं शक्य होत नव्हता, मग आपण कोणी त्याला ड म्हणायचं. परंतु काही नाही, त्या डच्या पुढे एक छोटासा टिंब दिसायचा, मग त्याला कोणी डम म्हणायचं. म्हणजे वेगवेगळे उच्चार आजपर्यंत आपण करून बघितले, पण त्याचा खरा उच्चार असा होतो की ह्याच वर्गातील म्हणजे कच्याच गटातील जो तिसरा वर्ण आहे कोणता, ग, तर तो गचा उच्चार आपल्याला नाकातून करायचा. त्या गचा उच्चार आपल्याला नाकातून करायचा. तो जास्त त्याने एकदा तरी करून बघायचा. म्हणजे त्याला ड न म्हणता, डम न म्हणता, त्याला आपल्याला काय म्हणायचं, नाकातून ग म्हणायचं. म्हणजे नाकातून ग निघलं पाहिजे. त्याचा जर पुरावा बघायचा असेल तर एक शब्द आहे बघा, वाङ्मय. आपण त्याला वाङ्मय म्हणतो का, नाही, त्याला आपण वाङ्मयच म्हणतो. वाङ्मयातला जो ड सारखा दिसणारा व्यंजन आहे, तर तो अनुनासिक आहे, आणि तो नाकातील ग चा उच्चार आहे. म्हणजे त्याच्याच गटातील तिसरा वर्ण नाकातून उच्चार करायचा झाला, तो डम न म्हणता आपण त्याला ग म्हणायचं नाकातील. ठीक आहे. दुसऱ्या गटातील चा जो गट आहे, त्या गटातील शेवटचा वर्ण कोणता गट येतो चा, तर कोणते व्यंजन आहेत त्याच्यामध्ये, च छ ज झ आणि शेवटचा येतो बघा. त्याला आजपर्यंत बऱ्याच वेळा कुणाचे काही प्रश्न असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका, मी बघतोय समोर. त्याच गटातील एका जणांनी टाकलंय बघा, छान छान, एक प्रवीण घनवटे काहीतरी आडनाव आहे, तर त्यांनी बरोबर टाकलं. बाकी ज्यांचे चुकलेले बघा, त्यांनी त्र टाकलं सगळ्यांनी, त्यांनी योग्य टाकलं. बघा त्र आणि तो जो व्यंजन आहे यात फरक आहे. मग त्याचा उच्चार काय करायचा, तर आपण त्याला आजपर्यंत त्रच म्हणत आलो. पण त्र कसा बनतो, त र आणि त्यामध्ये एखादा स्वर म्हणजे अस्वर. त्र हा वर्ण नाही, त्र हा व्यंजन नाही, त्र हे अक्षर आहे. त्या त्र मध्ये काय काय असतं, मग त्र ह्या अक्षरामध्ये त असत, त्याच्यानंतर र असत, त्याच्यामध्ये अ असत. म्हणजे तीन वर्णांपासून हा एक अक्षर बनत. मग हे त्र असू शकतं का, नाही, हा तर वर्ण आहे साधा एक. मग याचा उच्चार काय होतो, तर नाकातून आपल्याला इचा उच्चार करायचा. इरलवतला जो इ आहे त्याचा उच्चार आपल्याला नाकातून करायचा. मग याचा उल्लेख, याचा पुरावा काय, तर चंचल शब्द असतो बघा, चंचल.
चंचल शब्दामध्ये चवर आपण अनुस्वार देतो, पण अनुस्वार न देता तर त्याचं रूपांतर आपण अनुनासिक मध्ये केलं तर आपल्याला ह्या त्या ठिकाणच्या नियचा नाकातील नियचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. ठीक आहे. मग आता यात फरक लिहिण्यामध्ये, त्र कसं लिहितात तर त्या उभ्या दांडीला दोन्ही रेषा जोडल्या जातात, पण ये कसं लिहिल्या जातात तर ही य आणि त्या त्र मध्ये फरक आहे. आपण एकदा ते चेक करा म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. मग याचा उच्चार कसा करायचा तर नाकातून आपल्याला ये म्हणायचं य. आता ये का म्हणायचंय त्याचंही आपण पुढच्या भागामध्ये जे वर्णांचे उच्चार स्थान आपण बघणार आहोत त्यामध्ये ह्या इयचा नाकातून त्याला आपण इय का म्हणायचं याचा आपल्याला स्पष्ट पुरावा मिळेल. ठीक आहे. तर मग अनुनासिक किती झाले सगळे? अनुनासिक सगळे पाच. प्रत्येक गटातील शेवटचा म्हणजे पहिल्या गटातील नाकातील ग, दुसऱ्या गटातील निय, तिसऱ्या गटातील कोणतं येतं ट ठ ड ड न म्हणजे न बाणाचा, त्याच्या पुढच्या गटातील न नळाचा आणि त्याच्या पुढच्या गटातील म. आता न दुसरा न आणि म याचा उच्चार आपण बरोबर करतो आजपर्यंत, पण ह्या दोन वर्णांचा उच्चार समजून घ्यायचा आपल्याला. त्याच्या पुढचा प्रकार येतो चौथा अर्धस्वर. हा आता आधीचा जो मुद्दा झाला अनुनासिक, यांना दुसरं एक नाव आहे ते नाव कोणतं तर परसवर्ण. परसवर्ण काय म्हणतात त्यांना? पर म्हणजे दुसरा, स म्हणजे सारखा आणि वर्ण म्हणजे वर्णच. परसवर्ण म्हणजे ज्यांचा दुसऱ्या वर्णासारखा वापर होतो. कोणत्या वर्णासारखा वापर होतो तर ह्या अनुनासिकेचा अनुस्वारासारखा वापर होतो. जिथं स्पष्ट उल्लेख होत असेल तिथं अनुस्वार वापरला जातो, जिथं स्पष्ट उल्लेख होत नसेल तर त्या अनुस्वाराऐवजी त्या ठिकाणी अनुनासिकाचा वापर होतो. म्हणजे या अनुनासिकाचा दुसऱ्या सारखा दुसऱ्या वर्णासारखा वापर होतो म्हणून त्याला परसवर्ण असं म्हणतात. चौथा मुद्दा येतो अर्धस्वर. अर्धस्वर म्हणजे शब्दातच त्याची व्याख्या दडलेली आहे. अर्धस्वर म्हणजे जे व्यंजन अर्धस्वराचं काम म्हणजे संधी प्रकारामध्ये आपल्याला हे व्यंजन लक्षात येईल की त्याचं रूपांतर स्वरामध्ये होतं. एक उदाहरण तुम्हाला मी आधी देईल बघा. गाय शब्द आहे गाय, तर गाय शब्द कसं लिहितो आपण गाय, पण त्याचं जर आपण अनेक वचन करायला गेलो तर आपण त्या इयला विलंती देतो गायी असं लिहितो. पण आपण जर त्या गाय इयला विलंती न देता आणि ई कोणती आपण दुसरी ई लिहिली आपण तरी त्याचं अनेक वचन होतं. म्हणजे तुम्ही इला विलंती दिली तरी चालतं, डायरेक्ट ई लिहिले तरी चालतं. म्हणजे बघा या ठिकाणी समजण्यासाठी येच्या ऐवजी तुम्ही ई वापरू शकता. म्हणजे य ह्या व्यंजनाचा वापर म्हणजे काही ठिकाणी येच्या ऐवजी तुम्ही ई ही वापरू शकता. म्हणजे बघा येच्या जागेवर कोण आलं ई आलं म्हणजे याचा वापर काय झाला अर्धस्वराप्रमाणे झाला. पुढे आपल्याला यनादेश नावाची एक संधी बघायची. यनादेश स्वर संधी त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की येचं रूपांतर ई मध्ये होतं, ईचं रूपांतर कधी कधी ये मध्ये होतं. म्हणजे अर्ध काम ह्या व्यंजनाचं स्वराप्रमाणे असतं म्हणून त्यांना काय म्हणतात अर्धस्वर. मग कोण असतात हे अर्धस्वर तर ते तीन प्रकार ज्यांना आणखी दुसरं एक नाव आहे अंतस्थ. अंतस्थ असंही त्यांना नाव आहे. कोणकोणते अर्धस्वर असतात मग य र ल व हे क्रमाने आपल्या पाठ पण आहेत. य र ल व याचा वापर ई प्रमाणे होतो, र चा वापर रू प्रमाणे होतो, ल चा वापर लू प्रमाणे होतो आणि व चा वापर उ प्रमाणे होतो. य र ल व हे अर्धस्वराचे काम करतात म्हणजे त्यांना अर्धस्वर मराठीमध्ये मानले गेले आहेत. पाचवा प्रकार येतो उष्मे. उष्मे म्हणजे उष्णता निर्माण करणे आणि ही उष्णता आपल्या श्वासाच्या मुखातून बाहेर येताना घर्षण झाल्यावरच उष्णता निर्माण होते. म्हणून ह्या व्यंजनांना किंवा वर्णांना उष्मे किंवा घर्षण असे दोन्ही त्यांना नाव आहेत. कोण कोण आहेत ते तर श शामृगाचा, श षटकोनाचा आणि स हे जे तीन व्यंजन आहेत यांना उष्मे म्हणतात. म्हणजे यांचा उच्चार करताना मोठ्या प्रमाणात उष्णता मोठ्या प्रमाणात घर्षण होते. पुढचा प्रकार येतो महाप्राणवर्ण. महाप्राणवर्ण म्हणजे ज्याचा उच्चार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्राण लागतो, मोठ्या प्रमाणात श्वास लागतो. तो कोणता येतो? हो करेक्ट, अश्विनी कल्याणी आढाव वैशाली पतंगे यांनी बरोबर उत्तर दिलं. त्याच्यानंतर आरव भंडारी या सर्वांनी त्याचं उत्तर दिलं. बघा आता आपल्याला महाप्राणवर्ण कोणता मग? महाप्राणवर्ण म्हटलं किंवा महाप्राण व्यंजन म्हटलं तरी कोण येतो? ह येतो. परंतु बऱ्याचदा प्रश्न असा विचारला जातो मराठीमध्ये एकूण महाप्राण
वर्ण किंवा महाप्राण व्यंजन किती. आपण तर ह्या प्रकारामध्ये एकच बघितला ह, परंतु एकंदरीत मराठीमध्ये महाप्राण वर्ण येतात 14. मग ते कोणते? परत एकदा मी आता मगाशी म्हणल्याप्रमाणे हे पाच गटातील सगळे व्यंजन आपल्याला व्यवस्थित लक्षात आले पाहिजे. क चा जो गट आहे तो पूर्ण पाचीच पाची, च चा गट, ट चा गट, त चा गट आणि प चा गट असे पाचा पाचा 25 जे व्यंजन आहेत हे आपल्याला स्पष्ट लक्षात आले पाहिजे. त्यावर आपल्याला पुढे संधी बघायची आहे. बघा आता तर ह्या पाच गटातील महाप्राण वर्ण कसे ओळखायचे. तर महाप्राण वर्णामध्ये बघा, जे प्रत्येक गटातील दुसरा आणि प्रत्येक गटातील चौथा जो व्यंजन येईल, म्हणजे क च्या गटातील बघू आपण, क सोडता ख आणि ग सोडल्यानंतर घ, म्हणजे क ला कमी प्राण लागतो त्यापेक्षा ख ला जास्त प्राण लागतो. आपण उच्चार करून पाहिलं तर लक्षात येतं क पेक्षा ख मध्ये श्वास जास्त सुटला जातो. ग ला जेवढा प्राण लागतो किंवा जेवढी श्वास लागतो किंवा जेवढी प्राण, याच्यामुळे म्हणतो मी लक्षात राहील ह्या हिशोबाने. पुढचा मुद्दा, ग ला उच्चार करण्यासाठी जेवढ्या श्वास आपल्याला बाहेर सोडावा लागतो त्यापेक्षा जास्त श्वास आपल्याला घ उच्चारताना सोडावा लागतो. म्हणजे प्रत्येक गटातील दुसरं आणि चौथं जे व्यंजन आहे हे सगळे येतात महाप्राण व्यंजन येतात. मग किती झाले ते प्रत्येक गटातील दोन दोन म्हटल्यानंतर? ते झाले 10. मग आणखी बाकीचे चार कोणते असतील? तर ते एकदम सोपं आहे. ते म्हणजे उष्मे जे आपण आत्ता बघितले, घर्षक जे बघितले, त्यांचाही उच्चार करण्यासाठी श्वासाचं घर्षण होतं, म्हणजे मोठ्या प्रमाणात घर्षण होतं. मोठ्या प्रमाणात घर्षण होतं, मोठ्या प्रमाणात श्वास सोडावा लागेल. तर ते तीन श श आणि स हे तीन, आणि मुळात महाप्राण ह हा मुळातच महाप्राण असल्यामुळे तोही त्यात आपल्याला समावेश करावा लागेल. म्हणजे ह्या पाच गटातील 10 व्यंजन उष्मे 3 आणि महाप्राण 1 स्वतः 4, म्हणजे 10 आणि 4 14 हे येतात मराठीमध्ये महाप्राण वर्ण येतात. मग इंग्रजीमध्ये जे आपण याच पहिली दुसरी किंवा तिसरीला असताना आपण मराठीत एखाद्याचं मुलं नाव शिकतात, त्यावेळेस ते एक एक मराठीतून इंग्रजीमध्ये रूपांतर करून दाखवतात. त्याप्रमाणे मराठीचे शब्द जर आपण इंग्रजीत लिहायला गेलो तर ज्या ठिकाणी एच लागतो, बघा गलितना आपण जी वापरतो पण घली तर आपण जी एच वापरतो, कलितना आपण के वापरतो पण खलित आपण के एच वापरतो, चलितना आपण सी एच लिहितो आपण पण छलितना सी डबल एच वापरतो, टलितना आपण टी लिहितो परंतु ठली तर आपण टी एच वापरतो, तली तर आपण टी लिहितो परत एकदा, आणि पुढे जर त्याचं थली यायचं असेल तर टी एच वापरतो. पलील आपण पलितना आपण पी वापरतो पण फलितना आपण पी एच वापरतो. मग ज्या ठिकाणी एच चा वापर होतो इंग्रजीमध्ये त्या सर्वांना आपण महाप्राण म्हणायचं. त्याला दोन अपवाद येतात. त्यामध्ये च ला आपण सी एच वापरून देखील महाप्राण म्हणत नाही, छला सी डबल एच वापरतो त्यावेळेस महाप्राण म्हणावं लागतं. आणि इकडे स लिहिण्यासाठी स श लिहिण्यासाठी आपण एस एच वापरतो, दुसरं श लिहिण्यासाठी पण एस एच वापरतो, पण नुसता स लिहायचा असेल तर आपण त्या ठिकाणी एस आणि पुढे एच वापरत नाही. तो एक अपवाद जर सोडला आपण किंवा तेवढं लक्षात ठेवलं तर बाकी ज्या व्यंजनाच्या पुढे आपल्याला इंग्रजी लिहिताना एच वापरावा लागतो त्यांना आपण महाप्राण म्हणायचं. एकूण महाप्राण किती झाले? मग 14. मग 14 जर महाप्राण वर्ण झालेत तर मग बाकीचे उरलेले किती वर्ण जर बघितले आपण तर 50 आहेत. मग 14 जर सोडले तर 36 वर्ण हे येतात अल्पप्राण वर्ण. जर व्यंजन बघितले आपण तर टोटल वर्ण व्यंजन किती? 34. त्यातून जर आपण हे 14 जर काढले तर 20 जे व्यंजन उरतात हे झाले अल्पप्राण व्यंजन. पुढचा मुद्दा येतो 7वा प्रकार व्यंजनाचा, स्वतंत्र व्यंजन किंवा त्याला द्रविण गटात द्रविडियन गटातील व्यंजन असं म्हणतात. स्वतंत्र म्हणजे काय? ते मराठीमध्ये दुसऱ्या कोणत्या भाषेतून आलेलं नाही. दुसऱ्या कोणत्या भाषेतून? म्हणजे मराठी ही आर्य गटातील भाषा आहे, इंडो टिबेटियन गटातील भाषा आहे. मग इंडो टिबेटियन गटातील भाषा किंवा आर्य गटातील जी संस्कृत भाषा आहे त्यापासून मराठी तयार झाली. मग संस्कृत मधून खूप साऱ्या प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये शब्द आलेले आहेत, परंतु ळ हा शब्द आर्य गटातील कुठल्याही भाषेतून आलेला नाही, म्हणून त्याला आजपर्यंत स्वतंत्र व्यंजन म्हटलं जात होतं. परंतु काही व्याकरणकार असं म्हणतात कि तो जसं मल्याळम बघितलं आपण, मल्याळम भाषा बघितलं आपण, मल्याळम या भाषेच्या नावातच ळ आहे,
म्हणजे काही व्याकरणकारांच्या मते हा शब्द किंवा सॉरी हा व्यंजन द्रविडियन गटातील म्हणजे म्हणजे महाराष्ट्र स्वतःखालचे जे राज्य आहेत त्याच्यामध्ये ज्या भाषा वापरल्या जातात ते द्रविडियन गटातील भाषा, तर त्या भाषेतून हा वर्ण आला असावा असं त्यांचं मत आहे, म्हणून त्याला द्रविडियन गटातील व्यंजन असंही म्हणतात किंवा स्वतंत्र व्यंजन असंही म्हणतात. त्यापुढे बघा मुळाक्षरामध्ये आपण बघतो क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ काही आता इथंच तो मुद्दा आहे, काही व्याकरणकारांनी किंवा काही पुस्तक निर्मित्याने 52 वर्ण सांगितलेले आणि काहींनी 50 सांगितले, तर तो मुद्दा आपण इथं आता क्लिअर करू म्हणजे विषय तो कम्प्लीट होईल. बघा क्ष अक्षय शब्दातील क्ष आणि ज्ञानेश्वर शब्दातील ज्ञ हे जे दोन मुळाक्षर मुळाक्षराच्या यादीमध्ये आपण बघतो तर त्यांना वर्णमालेत स्थान नसतं. का नसतं? तर तो वर्ण नाही, ते एकापेक्षा जास्त वर्णांपासून तयार झालेले असतात. बरोबर. तर बघा आता तुम्ही जर इंग्रजीमध्ये अक्षय शब्द लिहिलात तर तुम्हाला तुम्हाला लक्ष लिहिण्यासाठी के एस एच ए असं वापरावं लागतं. म्हणजे काय? तर क्ष हा व्यंजन एकटा एकल नसून एकटा नसून तो एकापेक्षा जास्त वर्णांपासून निर्माण झालेला आहे, म्हणून त्याला काय म्हणतात संयुक्त वर्ण किंवा संयुक्त व्यंजन असं त्याला म्हणतात. मग क्ष कशापासून तयार होतो? तर तो क व्यंजन लिहून घ्या सगळ्यांनी, क्षच्या पुढे बरोबर करून लिहा क, आणि क हा व्यंजन असल्या कारणाने त्याला आपल्याला खाली त्याचं तंगड मोडावं लागेल म्हणजे त्याला अर्ध उच्चारित करावं लागेल. क प्लस श षटकोनाचा, बऱ्याच पेपरमध्ये क्ष षटकोन शशांभोगाचा कधी स असं मध्ये टाकलं जातं, तर मग आपण तिथे कन्फ्यूज होतो. क प्लस क्ष षटकोनाचा प्लस अ म्हणजे क, त्यानंतर क्ष आणि त्याच्यामध्ये एक स्वर अ, हे तिन्ही जर आपण एकत्र केले तर त्यापासून क्ष नावाचा अक्षर तयार होतो. म्हणजे क्ष ह्या अक्षरामध्ये एक दोन तीन वर्ण असतात, तीन वर्णांपासून हा क्ष तयार होतो. पुढचं बघितलं आपण तर ज्ञ, ज्ञानेश्वरीतला ज्ञ जो आहे तर त्या ज्ञमध्ये कोणकोणते वर्ण येतात? तर तुम्ही ज्ञानेश्वर नाव लिहायला गेलं तुम्हाला डी एन वाय ए हॅलो सर. सर कट झाले काय काय की सर? लेफ्ट झाले सर, लेफ्ट झाले वाटत. नेटवर्क मुळे झाला असेल, थोडस एखाद मिनिट वाट बघू, जॉईन होत आहेत मी पाहतो एक मिनिट. बस.
सर सर नेटवर्क मुळे सर हे झाले होते, येत आहेत सर एक दोन मिनिटं विषयाचा समारोप करतील सर. ते अचानक नेटवर्क मुळे हे झालं ना. हा सर. हॅलो सर, येतो आवाज, बोला सर. बाहेर सतत पाऊस चालू असल्या कारणाने नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात इश्यू निर्माण झाला, त्याबद्दल सर्वांचं पहिले दिलगिरी व्यक्त करतो. याच्यासाठी आणखी सुधारणा पुढे पुढे होत राहील, पण नेटवर्कला तर आपण काही सुधारू शकत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये. आणि विशेष म्हणजे ज्या नेटवर्कला जास्त म्हणजे रेंज आहे इथं त्याचा वापर करतोय तरी देखील हा प्रॉब्लेम निर्माण झाला. तर आपण शेवटचा एक एवढा कन्सेप्ट पूर्ण करू. ज्ञ हा शब्द द, त्यानंतर न नळाचा, य आणि त्यामध्ये अस्वर, असं चार वर्णांपासून अज्ञ हा व्यंजन तयार झालेला आहे. म्हणून त्याला आपल्याला व्यंजनांच्या किंवा वर्णमालेमध्ये त्याच स्थान आपल्याला देता येत नाही, म्हणून त्याला आपल्याला संयुक्त व्यंजन किंवा त्यात जर स्वर आपण मिक्स केला तर संयुक्त वर त्यामध्ये आपल्याला अक्षर त्याला आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे, ह्या दोनच वर्णांचा या ठिकाणी कन्फ्युजन किंवा थोडस आपल्याला समास निर्माण करणारे हे दोन व्यंजन आहेत. परंतु प्रमाणित जे पुस्तक आहेत म्हणजे मराठीमध्ये मला माहित असं सर्वांनाच आयोग मोरावाळंब्या जे व्याकरणकार आहे त्यांचं सुगम मराठी व्याकरण हे जे काही पुस्तक आहे त्याला प्रमाणित पुस्तक मानतात. त्यानुसार जर बघितलं आपण तर 50 वर्णांच्या वर्णमालेमध्ये त्यांनी उल्लेख केला किंवा समावेश केलेला आहे. म्हणून काही व्याकरणकारांनी किंवा लेखकांनी क्ष आणि ज्ञ यांना वर्णमाले स्थान दाखवलेलं आहे, परंतु ते जोपर्यंत शासन किंवा जोपर्यंत प्रमाणित पुस्तकात ते आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण त्याचं उत्तर तसं द्यायचं नाही. म्हणजे स्पष्ट सांगायचं तर उद्याच्या परीक्षेत जर वर्णमालेत एकूण वर्ण किती 50 आणि 52 दोन्ही पर्याय असेल तर आपल्याला त्या ठिकाणी 50 उत्तर त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं. ठीक आहे, या ठिकाणी वेळ पण झाला, वेळेचं भान ठेवून आपण इथपर्यंत मुद्दा पूर्ण करू. राहिलेला उद्याचा भाग म्हणजे जे जे आपण बघितली वर्णमाला सगळ्यांनी आपण मराठीतले वर्ण टोटल 50 च्या 50 वर्ण क्रमाने लिहू शकतो का? प्रत्येकाने ती वर्णमाला लिहित असताना त्याला नंबर लिहायचा, म्हणजे अ पासून तर अहा पर्यंतचे जे काय आपण स्वरांनी स्वरा दिली त्याला आपल्याला नंबर लिहिता आले पाहिजे. अ हा लिहिता म्हणजे अनुस्वार विसर्ग स्वरा नंबर आला, असा 50 व्या नंबरला आपल्याला अळ लिहिता आलं पाहिजे. हे एकदा लिहून बघा, हे जर लिहिता आलं तर काही प्रश्नामध्ये असा प्रश्न विचारला जातो काही शब्द दिलेले असतात ते शब्द वर्णानुक्रम ठरवा म्हणतात, त्यावेळेस आपल्याला याची मोठ्या प्रमाणात गरज पडते. आणि तुम्हाला जर टोटल वर्ण लिहिता आले किंवा टोटल वर्ण एकदम व्यवस्थित खाली एक मानता आले तर आपल्याला संधी प्रकार अतिशय सर्वांनी आज स्वाध्याय करायचा आहे. आणि या ठिकाणी मी आजची रजा घेतो आणि पुढील सूत्र कुमार सरांकडे देतो. थँक्यू सर. धन्यवाद सर. आज पाऊस सतत चालू असल्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम आला खरा, पण आपल्याकडे असणारे मुलंही अतिशय धीर गंभीर आणि व्यवस्थित त्यांनी या अनुषंगाने सुद्धा आपली संवेदनशीलता दाखवली. निश्चित आपण रोज असं याच्यामध्ये वर्ग अभ्यास वर्गामध्ये दाखवावं. म्हणजे सर आपण 2-3 वेळेस हे झाला तरी सगळी मुलं जशाल तसे होती आपली वाट पाहत. चांगली गोष्ट मला वाटली. तर विकास शिंदे सरांचे मी आभार व्यक्त करतो या वर्गामध्ये की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आज वर्ण आपल्याला सांगितलेले आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा सकाळी उद्या सकाळी 8 वाजता आपण भेटूया. धन्यवाद सर. धन्यवाद सर्वांना. हा काही विचारायचं आहे का? एक बोला. हो मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आता जे आपण पाहिलंय अभ्यास केलाय ते शेअरही केलंय.
प्लस आपल्या युट्यूबचं लिंक सुद्धा मी आपल्या ग्रुपवर शेअर करतो. ज्यांचं मिस झालं असेल त्यांना युट्यूबवर पाहताय. सर मला ग्रुपवर जॉईन करून घ्या ना. ग्रुपचे व्हॉट्सअप लिंक पाठवलेली आहे सगळ्या ग्रुपवर. तुमच्या मैत्रिणी कोणी ऍड असेल तर त्यांच्याकडून तुम्ही घ्या. नाही ना सर, माझे फ्रेंड माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये सध्या कोणच नाहीये आपल्या या ग्रुप मध्ये. चॅट बॉक्स मध्ये सुद्धा एक लिंक टाकली की नाही एकाने. थोडस टेक्नॉस सेव्ही व्हा आता आणि ती लिंक मिळवा. आपण चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकली ती घ्या. सर्वांचे सेव्ह करून शक्य नाही ना, ते कारण प्रॉपर करा सर्वांनी. सकाळची नाही, वेळ आपला बदलू शकत नाही. सकाळची 8 वाजताची वेळ असेल, त्यामध्ये तुम्हाला शक्य होत नसेल तर आपण युट्यूबची लिंक शेअर करणार आहोत. त्या युट्यूब वरून आपण आपल्या वेळेनुसार पाहू शकता. या पलीकडे आपण आता काय विचार करावा की ज्यांना तुमच्या वेळेनुसारही अभ्यास करता यावा म्हणून युट्यूब वर पण देत आहोत. लाईव्ह क्लासची वेळ आपल्याला बदलता येणार. खूप छान सर. चला धन्यवाद सगळ्यांना. उद्या सकाळी भेटूया आपण 8 वाजता.